नमस्कार कृषक मित्रांनो, कृषक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण औषधी वनस्पती भाग 2 मध्ये पांढरी मुसळी या बहुगुणी औषधी वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत। तरी ज्या शेतकरी मित्रांनी आमचे मागील व्हिडिओ ज्यामध्ये शेतकरी मित्रांनी कोणत्या औषधी वनस्पतीची लागवड करावी आणि शेतावर या औषधी वनस्पतीची लागवड कशी करायची आहे याबद्दल माहिती दिली आहे, तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असल्यास मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तसेच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब नक्की करा। तर जाणून घेऊ पांढरी मुसळीबद्दल। पांढरी मुसळीला इंग्रजीमध्ये क्लोरोफायटम बोरोविलियम असे म्हटले जाते, तर हिंदी भाषेमध्ये सफेद मुसळी अशा प्रकारचे नाव आहेत। पांढरी मुसळी ही खूप उपयोगी वनस्पती असून ती नैसर्गिकरित्या पावसाळ्यात जंगलात उगवते। अति जंगल तोडीमुळे या औषधी वनस्पतीची उपलब्धता मागणीपेक्षा खूप कमी झालेली आहे। या वनस्पतीची लागवड ही तिच्या बहुगुणी मुळांसाठी केली जाते। पांढरी मुसळीच्या मुळांमध्ये सेपोनिन नावाचे तत्व असल्यामुळे या वनस्पतीची व्यावसायिक शेती केली जात आहे। पांढरी मुसळी ही बारमाही वनस्पती आहे। तसेच तिची उंची 40 ते 45 सेंटीमीटर आणि जमिनीतील मुळे 8 ते 10 सेंटीमीटर लांब असते। पानांचा आकार हा चक्राकार चपटा रेषीय असतात। या वनस्पतीला डिसेंबरमध्ये फुले आणि फळे येतात। फुले ही पांढरी रंगाची असतात तर फळे ही हिरवी रंगाची कॅप्सूलप्रमाणे दिसतात। औषधी युक्त मुळे ही मांसल गोल लांब असतात। पांढरी मुसळीच्या मुख्यतः 2 जाती आहेत, राजविजय आणि सिमोजे। अशा प्रकारच्या 2 जाती शेतकरी मित्र लागवड करू शकतात। या वनस्पतीची लागवड प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते आणि आता महाराष्ट्रात सुद्धा या वनस्पतीची लागवड शेतकरी मित्र करण्यास उत्सुक आहे। त्यानंतर या वनस्पतीची उपयोग बघा। या वनस्पतीचा उपयोग यौनवर्धक शक्तिवर्धक औषधी तयार करण्यासाठी होतो, तसेच विविध प्रकारचे टॉनिक तयार करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो। विविध आजार जसे वात, कफ, दमा, मधुमेह या रोगांवरील औषधी तयार करण्यासाठी पांढरी मुसळीचा वापर केला जातो। त्यानंतर या औषधी वनस्पतीची लागवड करण्यासाठी कशा हवामानाची गरज असते बघा। पांढरी मुसळीची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान तसेच मध्यम आणि कमी पावसाच्या प्रदेशात करता येते, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कृषी विभागांमध्ये पांढऱ्या मुसळीची लागवड शेतकरी मित्र करू शकतात। जमिनीची निवड करताना शेतकरी मित्रांनी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी तसेच ज्या जमिनीचा पीएच 6.5 ते 8.5 असेल त्याच जमिनीत या पांढऱ्या मुसळीची लागवड करायला पाहिजे। जर जमीन लाल रंगाची असेल तर पांढरी मुसळीला ती चांगल्या प्रकारचे पोषक समजल्या जाते। ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनीची निवड शेतकरी मित्रांनी करू नये। पांढऱ्या मुसळीला काही खतांची गरज असते, जसे शेतकरी मित्र लागवड करताना शेतामध्ये सिंगल सुपरफॉस्फेट 38 किलो प्रति एकर टाकावे, त्यानंतर NPK 50-100-50 या प्रमाणात टाकावे। त्याचबरोबर चांगले जर्मिनेटर टाकल्यास रोपांची उगवण चांगल्या प्रकारे होते। ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनी दर महिन्याला करायला पाहिजे। पांढरी मुसळीच्या पिकापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही उपयुक्त माहिती आपल्याला देऊ। त्यानंतर रोग आणि कीड व्यवस्थापन कसे करायचे आहे बघा। पांढरी मुसळीवर अशी कुठल्याही प्रकारची कीड किंवा रोग येत नाही, पण जर जास्त पावसामुळे मुळांवर बुरशी पडू शकते, त्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा M45 वापर करावा। आणि जर कोणत्याही प्रकारचे कीड दिसल्यास मोनोक्रोटोफॉसची हलकी फवारणी करावी। जमिनीची मशागत करताना शेतकरी मित्रांनी जमिनीमध्ये 2 ते 3 वेळा खोल नांगरणी करावी। मशागत करताना जमिनीमध्ये 10 ते 15 टन शेणखत किंवा गांडूळ खत टाकावे, त्यामुळे जमिनीची जैविक घटकांचे प्रमाण वाढून उत्पन्न वाढते। त्यानंतर लागवड कशी करायची याबद्दल माहिती घेऊया। पांढरी मुसळीची लागवड ही जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करावी। पांढरी मुसळीची लागवड ही रोपांच्या कंदापासून म्हणजेच फिंगर्सपासून केली जाते। अंदाजे एकरी 5 क्विंटल बेने
उच्च दर्जाचे घ्यावे. प्रत्येक बेण्याचे वजन 5 ते 10 ग्रॅम असायला पाहिजे. बेण्यांना लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे आवश्यक असते. बेणे प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी मित्रांनी ट्रायगोडर्मा मेकोझेब दिथोन M45 वापर करावा. प्रक्रिया केलेल्या बेण्यांना सावली सुकल्यानंतर त्यांची लागवड करायला पाहिजे. लागवड ही समतल जमिनीवर न करता शरीरवर लागवड करावी. दोन सरीतील अंतर हे 1/2 फूट असायला. तसेच लागवड करताना रोपातील अंतर 13 ते 15 सेंटीमीटर असायला पाहिजे. पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती घेऊया. पांढरी मुसळीला जास्त पाण्याची गरज पडत नाही, पण पावसाळ्यात पाण्याचा खंड पडल्यास व उन्हाळ्यात आवश्यकतेप्रमाणे पिकाला पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी आपण स्प्रिंकल किंवा मोकळे पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो. तण व्यवस्थापनाबद्दल शेतकरी मित्रांना लक्षात घ्या की पांढरी मुसळी ही नाजूक आणि कमी उंचीची वनस्पती असते. तणांचा त्यावर चांगला प्रकोप दिसून येऊ शकतो. लागवड केल्यानंतर दर 10 ते 20 दिवसांनी तणांचे व्यवस्थापन करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनी तणनाशकाचा वापर टाळून हाताने तण व्यवस्थापन करावे. पांढऱ्या मुसळीची काढणी ही 6 ते 7 महिन्यात करावी. पांढऱ्या मुसळीच्या रोपांची पाने वाढल्यास तसेच जर रोपांची मुळे भुरकट रंगाची झाल्यास समजावे की पीक काढणी झाली आहे. पांढरी मुसळीची वरील पाने वाढल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याने मुळांची काढणी करावी. काढणी करण्या अगोदर शेतकरी मित्रांनी 1 दिवस अगोदर स्प्रिंकलने पाणी द्यावे, जेणेकरून रोपांची मुळे तुटणार नाहीत. मुळांची काढणी झाल्यावर मुळांना स्वच्छ पाण्याने साफ करून त्यांची साल सुरीने काढावी. साल काढल्यानंतर मुळांना अंदाजे 3 ते 4 दिवस उन्हात सुकण्यास ठेवावे. शेतकरी मित्रांनी पांढरी मुसळीची लागवड केल्यास साधारणतः हेक्टरी 7 ते 8 क्विंटल सुकलेली मुळे मिळतात आणि बाजारभाव हा अंदाजे 900 ते 2000 रुपयेपर्यंत प्रति किलो राहतो. शेतकरी मित्रांनी लक्षात घ्या की हा भाव 2018 ते 2019 या वर्षाप्रमाणे मी सांगितलेले आहे, तरी भाव हा नेहमी बदलत राहतो. शेतकरी मित्रांनी बाजारभाव बघून मालाची विक्री केल्यास जास्त नफा मिळू शकतो. सर्व शेतकरी मित्रांना विचार पडतो की आपण लागवड तर करू, पण हे वनौषधी विकायची कुठे? तर शेतकरी मित्रांनो, विविध आयुर्वेदिक कंपन्या या वनस्पतीची खरेदी करतात आणि सर्वात मोठे मार्केट म्हणजे ऑनलाईन खरेदी विक्री. ऑनलाईन अशा विविध पोर्टल आहे, तिथे तुम्ही त्यांची विक्री करू शकता. तसेच आम्ही सुद्धा या औषधी वनस्पतीची खरेदी करतो. ज्या शेतकरी मित्रांनी लागवड केली आहे आणि अशा वनस्पतीची विक्री करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. पांढरी मुसळी लागवड करताना काही आवश्यक घटकांची माहिती घेऊया. लागवडीसाठी चांगल्या बेण्यांची निवड करावी. लागवड करताना बुरशीनाशकाचा वापर करावा. तणनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनी टाळावा. काढणी केल्यानंतर माल हा थंड खोलीत आणि प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवावे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पांढरी मुसळीची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा. शेतकरी मित्रांना आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण दिलेल्या प्रतिसादावरूनच आम्हाला तुमची प्रतिक्रिया समजते. धन्यवाद.